त्रिपुरासुर ऐसा खोपे शिव शंकर लाटोपे त्रिपुरासुर ऐसा खोपे शिव शंकर लाटोपे त्रिपुरासुर ऐसा खोपे शिव शंकर लाटोपे पुत्र गणपति गणपति रणी जाया धावला। नमस्कार, मी शिवानी बेकर्स चॉईस तर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। माझं नाव मानसी परेश देशमुख। आज आपल्या गणपतीचे आगमन झालेले आहे। गणपती म्हणजे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत। तर मागे गणपती म्हणजे गणपतीचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आपण एक त्यांच्यासाठी स्पेशल त्यांचा आवडता म्हणजे मोदक बनवत आहोत आणि त्याची रेसिपी मी लोकाग्रस्त मी सगळ्यांसाठी एक घेऊन आली आहे। म्हणजे माझे स्पेशल मोदक सगळ्यांना आवडतात म्हणून मी ठरवलं की आपला मोदकांनी स्टार्ट करावं आणि मग आपल्या त्यांचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करावी। तर चला मग मी तुम्हाला माझी स्पेशल रेसिपी मोदक दाखवते। मोदकासाठी लागणारे साहित्य ओलं खोबरं, गूळ, मी हा गूळ चिरून घेतलाय म्हणजे मग आपल्याला चव बनवताना लवकर होतो, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स, तूप, खसखस आणि मागे गणपती असल्यामुळे तीळ, केशर, मीठ। साधारण एक चमचा एक ते दीड चमचा भर तूप घालायचं आहे। ही खसखस यात घालून घ्यायची आहे। थोडेसे तीळ अगदी अर्धा चमचा, हे प्रमाण मी साधारण तुम्हाला एक 21 मोदक बनवण्यासाठी दाखवते। आता आपण हे ड्रायफ्रूट परतवून घेऊया। यामध्ये काजू, बदाम, बेदाणे हे सर्व मी घेतले आहे। गूळ सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं। थोडासा गूळ वितळला की त्यात मग खोबरं घालून घ्यायचं। तर आपला हा चव तयार होत आलेला आहे आणि ह्यात सर्वात शेवटी आपण ही वेलची पावडर घालून द्यायची। वेलची पावडर मी साधारण तव्यावर भाजून त्याची पावडर करून ठेवते। फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर छान टिकते, तरी माझ्याकडे कायम रेडी असते। मी साखर वगैरे काही मिक्स करत नाही, सालासकट डायरेक्ट तव्यावर भाजून घेते आणि मिक्सरमधनं बारीक पावडर करून घेते। Thank you.
आता आपण चव बघितला, आपण वरच्या कवर साठी जे लागणार आहे त्यासाठी मी हे साधारण 1.5 कप 1.5 पेलाभर हा तांदळाचं पीठ घेतलंय, तूप आणि मीठ, आणि जेवढं आपण पीठ घेतलंय सेम प्रमाण आपण पाणी घेतोय। तर हे 1.5 पेलाभर पाणी यामध्ये तूप घालायचंय आणि चवीपुरतं मीठ घालायचंय। ही केशर आपण यात थोडीशी घालतोय। आता या पाण्याला बघू शकता छान उकळी आली आहे, अशी एक उकळ आली की गॅस कमी करायचा आणि त्याच्यात हे पीठ घालून घ्यायचं आणि लाटण्याने असं मिक्स करायचं। गरम असतं तर हे सांभाळून करायचंय। आणि यावर झाकण घालायचं, गॅस कमीच ठेवायचा। तर आता आपण याला वाफ आलेली याची बघूया। हे बघा किती छान वाफ आली आहे। हे असं साधारण हे पीठ हलायला लागलं की समजायचं ही उकड आपली चांगली झालेली आहे। गॅस बंद करून घेतलाय आणि ही सगळी उकड आपण या परातीत काढून घेतोय। पीठ काढून घेतलंय, ह्याला असं पेला घेऊन गरम असतानाच मॅश करून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ खूप छान उकड त्याची तयार होते आणि मोदक खूप इझिली होतात। या कढईत त्याचं पाणी टाकून ठेवलेलं आहे मी। आपल्याला पाणी जर कमी जास्त वाटलं तर हेच पाणी यूज करायचं, म्हणजे आपलं पीठही वाया जात नाही। आता आपण हे तेल आणि पाणी घेतलेलं आहे, हे बघा मी ह्याचा असा पेढा करून घेतलाय। हाताला पाणी घेते, शक्यतो तेल कमी लागतं पाणी जास्त लागतं, आणि हा असा पेढा केलाय। इथून साईड्स आपण हे पहिले प्रेस करून घ्यायचे। हे बघा साधारण अशा आकाराचा हा पेढा आपला तयार करून घ्यायचा आणि मग ही दोन बोटं त्याच्या आत घालून याचे साईड साईड्स आपण प्रेस करत जायचे। अशा प्रकारे वाटी तयार होते, याला पारी म्हणतात। हे बघा ही झाल्यानंतर आपण थोडीशी हातावर ही प्रेस करून घ्यायची, म्हणजे हा परफेक्ट पातळ आणि शेप चांगला येतो। आता ही हातावर घेऊन याचा बेस प्रेस करून घ्यायचा, म्हणजे ही एकसारखी पातळ सगळीकडून होते।
एकदा पारी जमली की मग मोदक सहज जमतो। अशी ही आपली पारी तयार झाली। आता आपण पुन्हा एकदा तेलाचा आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि जितक्या जवळ होईल अशी एक बोट आतमध्ये, दोन बोट बाहेर आणि कशी चिमटी काढायची आणि खालीपर्यंत पाकळी तयार करायची। पुन्हा जवळ सेम यात आपण आपला चव घालून घ्यायचा। भरपूर चव घालायचा, अजिबात कंजूसी करायची नाही, नाहीतर नुसतं पीठ पीठ खाण्यात काहीच अर्थ नाही आहे। आणि हे आपण ह्या दोन बोटांनी प्रेस करत करत वर आणायचं आहे। आणि हे वरतून काढून टाकायचं। हा आपला मोदक तयार। आता यावर आपण एक केशराची पाकळी ठेवायची। हा मोदक उकडल्यावर अजून सुरेख दिसतो। तर हे आपले मोदक असे करून झालेले आहेत तयार। मी इथे पाणी उकळवायला ठेवलंय, याच्यात आपण ही चाळण ठेवायची आणि वरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्यायची। वा, बघा आपले मोदक तयार झालेले आहेत। तर मित्रमैत्रिणींनो, आपले हे मोदक रेडी आहेत। खास तुमच्यासाठी मी ही स्पेशल डिश बनवली होती आणि तसेच आपले गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद असल्यामुळे आता मी त्यांना देणार आहे। पण तुम्ही करायला विसरू नका आणि मला लाईक करायला विसरू नका। आवडले असल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आजपासून मी नवीन माझा यूट्यूब चॅनल चालू करते आहे। ही माझी सुरुवात आहे। गणपतीच्या आशीर्वादाने मी हे काम सुरुवात करत आहे। थँक्यू।